जगाला सर्वप्रथम क्रांतीचा आणि शांतीचा संदेश देणारे तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध, स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज। अरे परवा नाही केली त्याने गाव विरोधात आला, स्वतःच्या घरातील पिण्याच्या पाण्याचा हौद खुला करून देणारे महात्मा ज्योतिराव फुले, चातुर्वर्ण व्यवस्थेचा चिंता मेंदा करणारे लोककल्याणकारी राजा राजश्री छत्रपती शाहू महाराज, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, माता जिजाऊ, माता आईल्याई या सर्वांना मी सोनपारके गंगाधर प्रथमतः त्रिवार अभिवादन करतो आणि मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो। उदाड राणी की मया केलीस मोठी, भीमा तुझं प्रणाम कोटी कोटी, भीमा तुझं प्रणाम कोटी कोटी। ती सुवर्ण सकाळ होती, दलितांच्या जीवनात येणाऱ्या वादळाची सुरुवात होती, एव्हरेस्टलाही लाजविणारी बुद्धिमत्ता आणि सागरालाही लाजविणारा संयम बाबासाहेबांमध्ये होता, म्हणून त्याचवेळी बाबासाहेबांचा जन्म झाला। मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्मापूर्वी काय परिस्थिती होती? धर्माधर्माचा मुकोटा एक होऊ लागला होता, पाप पुण्याचं व्यापारीकरण सुरू झालेलं होतं, अनेक वर्षांपासून चातुर्वर्ण व्यवस्थेखाली संपूर्ण समाज दबला गेलेला होता, इथल्या माणसांपेक्षा दगड धोंड्यांना जास्त भाव आला होता, नदीतल्या गोट्यातल्या शेणाला आणि भोजनाच्या पंक्तींना भलताच भाव आला होता, इथल्या सामान्य माणसांच्या अस्पृश्यांच्या अंगावरती कोड आलेले होते, त्यांना खायला भाकरी मिळत नव्हती, त्यांना खायला प्यायला पाणी मिळत नव्हतं आणि चालायला रस्ता मिळत नव्हता, एक रुपयाचं नाणं एका ताटाप्रमाणे वाढलं जात होतं। इथल्या सामान्य माणसांची अशी परिस्थिती निर्माण झाली असता इथल्या सामान्य माणसांच्या व्यथा वेदना आणि अश्रू इथल्या नियतीला लागायला लागल्या आणि इथल्या सामान्य माणसांचा ओढलेला श्वास मोकळा करण्यासाठी एका महापुरुषाने जन्म घेतला। त्या महापुरुषानं इथल्या व्यवस्थेच्या छाताडावरती पाय ठेवून हजारो वर्षापासून निर्माण झालेल्या विकाराच्या दऱ्या भुजत विचाराचे वटवृक्ष पेरण्याचं काम केलं। त्या महापुरुषाचं नाव बुद्धिसम्राट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना खूप त्रास सहन करावा लागला, जातीयतेचे चटके त्यांना सोसावे लागले, शाळेतील दारामध्ये बसून शिक्षण त्यांना घ्यावं लागलं, एवढं असूनही बाबासाहेबांना उपाशीपोटी झोपावं लागलं, एवढंच नाही तर रात्र त्यांना जागावं लागलं, तरीसुद्धा बाबासाहेबांनी ना हटले ना डटले ना मागे सरकले, परिस्थितीला पायठणी देऊन जातीयतेच्या छताडावर बसून संकटांना मातीत गाडून बाबासाहेबांनी आभाळा एवढं झाले। आज आमच्या मुलांचं आयुष्य सुखाचं आहे, समाधानाचं आहे, आज आमच्या मुलांना जे हवं ते मिळतं, जे पाहिजे त्या गोष्टी मिळतात, आमच्या मुलांना सर्व सोयी सुविधा सवलती उपलब्ध आहेत, तरीसुद्धा आमचे मुलं काही करू शकत नाही, आबाळा एवढं होऊ शकत नाही। एखाद्या जर मुलाला सहज विचारलं तू ते का करू शकत नाहीस, तर त्या मुलानं सहज उत्तर देतं की माझी परिस्थिती नाही। मित्रांनो, परिस्थितीला विनाकारण दोष द्यायचा नाही, परिस्थिती माणसाला घडवती नाही, परिस्थिती माणसाला बिघडवती नाही, माणूसच परिस्थितीला बिघडवतो आणि माणूसच परिस्थितीला घडवतो, ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे। मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे काय वडील अब्जातीच होते का करोडपती होते? अहो, त्यांना पुस्तकं घेऊन देण्या इतके पैसे मिळत नव्हते, एक वेळचं उपाशीपोटी राहायचे, पण बाबासाहेब रामजी बाबासाहेबांचे वडील त्यांना पुस्तकं आणून द्यायचे, तिथं नाही आडी आली परिस्थिती। आज प्रत्येक बापाला वाटतं आपला मुलगा मोठा व्हावा, बाबासाहेबांसारखं व्हावं, आबाळाला टेकावं, आपला मुलगा चांगलं वागावं, चांगलं राहावं, चांगलं शिकावं, कोणत्याही गोष्टीचं व्यसन करू नये असं प्रत्येक बापाला वाटतं, पण हे स्वतःच्या बाबतीत करत नाहीत, हेच आमचं दुर्भाग्य आहे। आज आमच्या मुलांचे बाप चांगल्या पदावर आहेत, ताकदवान आहेत, वजनदार आहेत, पण त्यांचे मुलं त्या पदापर्यंत पोहोचू शकत नाहीत, ताकदवान होऊ शकत नाहीत, वजनदार होऊ शकत नाहीत, कारण याचं कारण एक आणि एकच आहे, आज त्यांचे बापं त्यांच्यासाठी पैसा उभा केला आहे, धन उभं केले आहेत, दौलती उभं केली आहेत, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बाबासाहेबांचे वडील त्यांना काहीच दिलं नाही, धन दिले नाही, दौलत दिली नाही, जमीन दिली नाही, जुमला दिली नाही, काहीच दिलं नाही, फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वडील दिले त्यांना संस्कार दिले, धैर्य दिले, धाडस दिले, आणि ते धैर्य धाडस घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आज हिमालयाच्या उंचीला आहे। आजच्या वडिलांची उद्दिष्ट एवढे आहेत की आपल्या मुलाला मोठं करायचं नाही, आपल्या मुलांसाठी काहीतरी मोठं करायचं आहे, आपल्या
आपल्या मुलांसाठी काहीतरी मोठं करायचं आहे, आयुष्यभर पैसा कमवा, आयुष्यभर पैसा कमवायचा आहे आणि आयुष्यभर जीवाची धावाधाव। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनामधला सर्वात महत्त्वाचं उदाहरण म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकदा वाचलेलं पुस्तक डबल वाचलं नाही, कारण एकदा जर हातात पुस्तक पडलं ते डबल पडेल का नाही याची गॅरंटी नव्हती, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची परिस्थिती गरीब होती। एकदा वाचलेलं पुस्तक त्यांना 10 वर्षापूर्वी वाचलेलं पुस्तक आता जर विचारलं 355 पेजवरनं पेज नंबरवरलं चौथ्या पॅराग्राफमधलं चौथं वाक्य काय, तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बरोबर सांगायचे। काय बुद्धिमत्ता होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची। आता मी जास्त न बोलता इथंच थांबतो। जय।